या दुःखाच्या काळात सावरण्यासाठी ज्या ताईंनी मला सपोर्ट केलेला आहे त्यांचं मनापासून आभार। आणि आज ना आमच्या सासूबाईंचं म्हणजे पूजा आहे, काल 30 तारखेला आम्ही त्यांचं 13वं केलेलं। रितसर भटजी येऊन भटजींनी पूर्ण पूजा वगैरे मांडून जे काय ज्या प्रकारे करायची असते ती पूर्ण पूजा केली, तेव्हा गोड नैवेद्य होता। आणि आज ना ही दुसरी पूजा आहे, तर याला भानुभरणं असं आमच्याकडे म्हणतात। आणि ही पूजा जी आहे त्याच्यामध्ये सगळं नॉनव्हेज म्हणजे तिखट जेवण जे आहे ते ठेवलं जातं। आणि ही पूजा केल्यानंतर आपल्या घरातले जे काही असतात ना लोक, त्यांना त्यांच्या घरामध्ये लग्न कार्य वगैरे असेल किंवा कोणतं असेल काय करायचं तर ते करू शकतात, त्यांना कोणतीही अडचण राहणार नाही, अडथळा येणार नाही। यासाठी 3 महिन्याचं असं म्हणजे समाप्तीचं असं ही पूजा असते आणि ती आज करत आहोत आम्ही। तर यासाठी मटण वगैरे बनवलेलं आहे, पुऱ्या ज्या असतात त्या सगळ्या बनवलेल्या आहेत। तुम्हाला मी आधी पण वडिलांचं माझं जेव्हा आम्ही केलेलं भानू भरलेलं त्यावेळेचा व्हिडिओ मी शेअर केलेला, त्यातसुद्धा तुम्ही असं पाहिलेलं असेल। तर खूपच घरातलं आपली एक जेव्हा व्यक्ती जाते ना तर एक खळगी जी झालेली असते ती भरून काढायला खूप वेळ लागतो। आणि आता सध्या तरी आमच्या घरात आमच्या सासूबाई म्हणजे एक स्ट्रॉंग अशा पिलर होते आणि त्या गेल्यानंतर खूपच आम्हाला सावरायलासुद्धा वेळ लागणारच आहे। तर ही पूजा वगैरे झाल्यानंतर ना आज मला घरीसुद्धा जायचं आहे, कारण उद्यापासून क्लास असणार आहे। तर त्यासाठी जेवण वगैरे झाल्यानंतर 4-4:30 दरम्यान मी निघाली, कारण कल्याण ते गोरेगाव यायला कमीत कमी 3 तास तरी लागतातच। मग आणि जेव्हा ट्रॅफिक वगैरे असते ना तेव्हा तर 3-3.5 तासाच्या वर लागतात, मग त्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो। पण यावेळेला जरा मन असं जड होतं, कारण सासूबाई नव्हत्या तर त्यांची उणीवाणी ती कोणीच भरू शकत नाही। आता तर संध्याकाळी 7 वाजले घरी यायला, तर नम्रता इथे पूजा वगैरे करत होती ना तर पाहून जरा बरं वाटलं। आता त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये मी शूट करायला जेव्हा घेतलं तर नम्रता चपात्या करत आहे आणि दर्शनला सांगितलेलं की सगळं तू क्लीन करून घे। आणि तर सकाळचा क्लास आज नसणार आहे, कारण आज 1 तारीख आहे आणि मुलांना शाळेला तर सुट्टी आहे, त्यामुळे मी आजचा दिवस म्हटलं कंबाईन करून घेऊया। सगळं झाल्यानंतर ना सगळं आवरावर करून घेतली, झाडू वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं दिवाबत्ती करून घेऊया, कारण काही झालं तरी सुद्धा शेवटी देवपूजा वगैरे हे आपलं रोजचं जे नियमित असतं ते आपल्याला करायचं असतं। आणि मग दिवाबत्ती वगैरे करून घेतला, त्यानंतर पुढचा स्वयंपाकसुद्धा मला करायचा होता, कारण 3 वाजताचा मी क्लास ठेवलेला आहे आणि 9 ते 11 जो बॅच आहे त्यांनासुद्धा मी 3 वाजताच्या क्लाच्यामध्येच बोलवलेलं। आणि कालची नम्रताने जी पूजा केलेली होती ना ती तुम्हाला दाखवता आली नव्हती, मग म्हटलं की चला दाखवूया। तर खूप अगदी पूर्ण देवारा वगैरे झाडून करून तिने सगळं क्लीन केलेलं, अगदी पुसून करून केलेलं, सगळी देवा म्हणजे देवपूजा सगळ्या देवांना आंघोळ घातलेली तिने। खूप छान वाटत होतं की एक घरात ना अशी पॉझिटिव्हिटी आलेली, मन जरी आपलं असं असलं तरीसुद्धा घर कसं जरा पॉझिटिव्ह वाटलं की बरं वाटतं। आणि आता पूजा करताना टी व्ही लावला तर स्वामींचा कार्यक्रम हा सकाळी पण असतो, दुपारी असतो, रात्री पण असतो, तर जेव्हा कधी असतो ना ते रिपीट असेल तरीसुद्धा मग मी ते लावून ठेवते, कारण त्याच्यामुळे ना एक घरात सकारात्मकता येते आणि छान वाटतं। आणि स्वामींचं जे नाम आहे ना त्याच्यामध्ये जे जप केला जातो तो सारखा आपल्या कानावर पडतो आणि आपणसुद्धा ते उच्चारत असतो, त्यामुळे ना मी नेहमी स्वामींचा जो कार्यक्रम आहे तो लावून ठेवते, खूप बरं वाटतं मला। तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर मला आता पुढचा स्वयंपाक करायचा आहे, कारण सगळं रुटीनमध्ये एकानंतर एक करेपर्यंतच ना मला 12:30 होणार आहेत आणि त्यानंतर थोडा वेळ गेला की माझा क्लासला जाण्याची मग पुन्हा तयारी चालू असते, त्यामुळे मी आपलं निवांत सगळं करत होती। तर आता चपात्या पण आहेत ना नम्रताने करून घेतल्या, कारण आज नम्रताला सुद्धा शाळेला सुट्टी आहे ना 1 तारखेची, मग त्यामुळे तिने हे केलं। आणि नवीन वर्षाचं म्हणतो ना 2024 येताना 2023 आमच्याकडून आमचं असं एक घरातलं हिरावून घेऊन जाईल असं आम्हाला माहीत नव्हतं, आणि अचानकच हे सगळं घडलेलं आहे, त्यामुळे ना या गोष्टीला म्हणजे आत्या गेलेल्या आहेत या गोष्टीला ॲक्सेप्ट करणंसुद्धा थोडं आम्हाला जडत जात आहे। तरी आता मी इथे भाजी बनवायला घेतलेली आहे, तर नम्रताने मला दुधीची भाजी वगैरे तिने कालच संध्याकाळी आणून ठेवलेली, मी येताना तिचा फोन आला होता की मम्मी भाजी वगैरे काय आणायची झालं तर मी आणून ठेवते, मग तिनेच भाज्या वगैरे आणून ठेवलेल्या। तर तिनेच आता मला दुधीची भाजीसुद्धा कट करून दिली, तर इथे मी त्यालाच फोडणी देते। तर तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं घातलं चांगलं तळतळल्यानंतर, त्याच्यामध्ये कढीपत्ता कांदा वगैरे घातला, आता थोडा कांदा परतला की टमाटा घालते, आणि टोमॅटो काही वेळेला ना मी त्याच्यातच घालते, असं काही वेगळं करत राहत नाही, कारण
कांद्याबरोबर ना टोमॅटोसुद्धा लगेच सॉफ्ट होतो आणि त्याच्यामध्ये आपला वेळसुद्धा वाचतो, जास्त वेळ असा लागत नाही ना। मग म्हटलं चला भाजीला फोडणी देते, तर इथे दर्शन तो पण त्याचं काय ना काय चालू आहे, कारण त्याला जिमला जायचं होतं पण काय कारणाने तो आज गेला नाही आहे। आणि आता भाजी करत होती ना, त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये असे विचार चाललेले की एक आठवडा झाला आता मी मुलांना क्लासला सुट्टी दिलेली होती आणि आता 2-3 दिवसानंतर त्यांची एक्झाम चालू होत आहेत, काही जणांची 3 तारखेला, काही जणांची 6 तारखेला, तर काही मुलांची 8 तारखेला, असे ना आता नेक्स्ट वीकमधून सगळे एक्झाम चालू होत आहेत। तर कोणत्या मुलांचं काय पोर्शन राहिलेलं आहे, काय काय घ्यायचं आहे ना, हेच माझ्या डोक्यामध्ये चालू होतं। कारण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, मग त्या अकॉर्डिंग आपल्याला सगळं करून घ्यायचं असतं। आणि मुलांना मी जेव्हा म्हणजे 4 दिवसानंतर मी पुन्हा आलेली आणि त्यानंतर मी पुन्हा 7व्या दिवशी पुन्हा गेली कल्याणला, कारण घराची साफसफाईसुद्धा करायची असते, कारण आपल्याला सुतक लागलेलं असतं, तर त्यामुळे त्या सुतकामध्ये पूर्ण 7 दिवसानंतर घराची साफसफाई करायची होती। मग मी आली आणि 3 दिवस मी क्लाससुद्धा घेतला आणि त्यानंतर पूर्ण साफसफाई वगैरे करून मी गेली, तर तेव्हाचं तर काय मी शूटच केलं नव्हतं, कारण त्या परिस्थितीतच नव्हतो आम्ही। मग आता त्यावेळेला मी जाताना ना मुलांना भरपूर असा अभ्यास दिलेला, कोणकोणते लेसन एक्झाम्सचे आहेत, मग त्याच्यातलं काय काय त्यांना करायचं आहे, काय काय लिहायचं आहे, ते सगळं मी त्यांना त्यावेळेलाच देऊन गेलेली। त्यामुळे तेवढं एक आहे की मुलांनी आता अभ्यास केलेला असेल ना की मग पुढचं मला घ्यायला सोपं जाईल आणि मी मुलांच्या टेस्ट वगैरेसुद्धा लगेच घेऊ शकते। तर आता भाजीमध्ये ना इथे मला असं होतं की लाल तिखट घालू की हिरव्या मिरचीचं वाटण, तर मला असं वाटलं की हिरव्या मिरचीचं वाटण ना फ्रीजमध्ये आहे, पण पाहिलं तर नव्हतंच, कारण मी मिरची आणून ठेवलेल्या, पण अचानकच आम्ही गेल्यामुळे ना म्हणजे रविवारी अचानक बहिणीचा फोन आला आणि आम्ही ताबडतोब इथून ओला केला आणि आम्ही गेलो, म्हणजे 17 तारखेला आम्ही गेलो। आणि दुसऱ्याच दिवशी 18 तारखेला सकाळीच सासूबाईंचा पहाटे 4-4:15 दरम्यान मृत्यू झाला। तर त्यामुळे ना सगळं काही जसं होतं तसंच सोडून मी गेलेली होती। आणि नंतर जेव्हा मी 4 दिवसांनी आली ना पुन्हा, तेव्हा मग सगळं मी क्लीन केलं, इवन आम्ही जेवून जस्ट झालेलं ना ती भांडीसुद्धा माझी अशीच पडलेली होती, तर तीसुद्धा मी 3 दिवसानंतर आल्यानंतर साफ केलेली आहेत, म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही होतो। तर आता इथे भाजी झाल्यानंतर दर्शन एकीकडे त्याचा चहा घेतोय, तेवढं एक आहे की मी काही करत असेल ना की मुलं मध्ये मध्ये मला काही डिस्टर्ब करत नाहीत, त्यांचं त्यांना काय हवं असतं नसतं ते सगळं ते पाहतात स्वतःहून, म्हणून बरं वाटतं। आणि ही सवय ना मी सुरुवातीपासूनच लावून ठेवलेली आहे की कोणावर डिपेंड राहायचं नाही, तर आपापली कामं ना ही स्वतः करायची, ज्यामुळे ना मुलांना आता पण बरं आहे आणि पुढे जाऊनसुद्धा त्यांना बरं पडतं। आणि कुठे जॉबला वगैरे जेव्हा ती बाहेर जातात मुलं त्यावेळेलासुद्धा त्यांना बरं पडतं, म्हणून मी दर्शनला पण म्हणजे नम्रता तर करतेच सगळं, दर्शनलासुद्धा मी अशा छोट्या मोठ्या सवयी करून ठेवलेल्याच आहेत आणि तो सगळं स्वतःचं करतो, इवन तो आम्हालासुद्धा देतो। तर आता आम्ही इथे बसून मी आता पाणी घेतलेलं आहे प्यायला, कारण स्वयंपाक करताना मी थोडंसुद्धा पाणी घेतलं नव्हतं आणि माझी सवय आहे काही करत असेल ना त्यावेळेला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि माझं किचनमधलं जी विंडो आहे तिथे बसायचं आणि प्यायचं। पण मी आता दर्शन आला चहा घेत बाहेर, तर त्याच्याबरोबर भाजी आता मी ठेवली आतमध्ये शिजायला आणि त्याच्याबरोबर बाहेर आली आणि मी सुद्धा इथे एक बॉटल भरून पाणी घेतलेलं आहे की हळूहळू जेवढं होईल ना तेवढं मी पाणी घेते। मग तर नम्रता पण आज घरीच आहे ना, तर तिचं खूप सारं असं म्हणजे लॉग बुक जो आहे ते कम्प्लीट करायचं राहिलेलं, तिने कल्याणला सुद्धा येताना घेऊन आलेली पण तिथे तिचं काही कम्प्लीट झालंच नाही, ती घ्यायची कम्प्लीट करायला पण तिचं मन लागायचं नाही म्हणून मग ती ठेवून द्यायची। पण आता तिला एका दिवसामध्ये ना आज अर्ध्याच्या वर जी राहिलेली आहे म्हणजे तिचं वर्क जे इनकम्प्लीट आहे ते सगळं तिला कम्प्लीट करायचं आहे, म्हणून मग आता मी याच्यानंतर तिला म्हटलं की तू सगळं करून घे, कारण 3 वाजता पुन्हा ती माझ्याबरोबर क्लासला येणार आहे ना, मग त्यासाठी आता ती बसलेली आहे तिचं कम्प्लीट करण्यासाठी। आणि दुधीची भाजी जी आहे ना मी आज बनवते, त्याच्यामध्ये मी अगदी पाणी थोडासुद्धा वापरलेला नाही आहे, अगदी तेलामध्ये शिजवलेली आहे, तर अशा प्रकारे बनवलेली भाजी खायला खूप छान वाटते, अगदी चिपचिपीत अशी वाटत नाही आणि याच्यात मी काही वेगळं घातलेलं नाही आहे। तर एकीकडे मी भात ठेवला आहे आणि रस्सा आहे। तर चला मग ब्लॉग शेवट इथेच करते।